विद्यार्थी मित्रों, 2020-21 पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी भौतिकशास्त्र या विषयासाठी 12वी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रमाची रचना केली आहे व नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात महत्त्वाचे जे प्रश्न किंवा बदल असतील ते आहे LAQ लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन। हा प्रत्येक प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जातो। यामध्ये 2 प्रकार असतात, एक तर 4-4 मार्काची थेरी, 2 प्रश्न असे असतील ज्यामध्ये 4-4 मार्काची थेरी विचारली जाईल, आणि 3 प्रश्न असे असतील की ज्यामध्ये 2 मार्काची थेरी, 2 मार्काचा प्रॉब्लेम। म्हणजे एक तर 4 मार्काची थेरी एक प्रश्न किंवा 2 मार्काची थेरी आणि 2 मार्काचा प्रॉब्लेम। तर चला बघूया की लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँकमधील भौतिकशास्त्र या विषयाचा चैप्टर नंबर 11 मैग्नेटिक मटेरियल या धड्यातील जे प्रश्न प्रकार आज आपण बघणार आहोत ते आहे शॉर्ट आंसर टू टाइप ऑफ क्वेश्चन, SA2 क्वेश्चन। आणि हे प्रत्येक प्रश्न 3 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात। तर आज पहिला प्रश्न बघूया आपण, काय तो पहिला प्रश्न, सी हियर व्हाट इज दैट फर्स्ट क्वेश्चन, डिफाइन मैग्नेटिक इंटेन्सिटी एंड एक्सप्लेन मैग्नेटाइजेशन ऑफ ए मटेरियल। काय करायचं तुम्हाला, डिफाइन मैग्नेटिक इंटेन्सिटी एंड एक्सप्लेन व्हाट मैग्नेटाइजेशन ऑफ ए मटेरियल। साध्या डेफिनेशन आहे, मैग्नेटिक इंटेन्सिटी कशाला म्हणतात आपल्याला माहित आहे, द रेशो ऑफ मैग्नेटिक इंटेन्सिटी इज व्हाट, इट इज द रेशो ऑफ स्ट्रेंथ ऑफ मैग्नेटाइजिंग फील्ड, स्ट्रेंथ ऑफ मैग्नेटाइजिंग फील्ड टू द परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, द रेशो ऑफ स्ट्रेंथ ऑफ मैग्नेटाइजिंग फील्ड टू द परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस इज कॉल्ड मैग्नेटिक इंटेन्सिटी। आणि तसंच मैग्नेटाइजेशन, इट इज डिफाइंड एज, आता मैग्नेटाइजेशन म्हणजे काय असतं, इट इज अ रेशो, अगेन इट इज अ रेशो, रेशो ऑफ मैग्नेटिक मोमेंट टू द वॉल्यूम ऑफ मटेरियल, नेट मैग्नेटिक मोमेंट टू द वॉल्यूम ऑफ मटेरियल इज कॉल्ड मैग्नेटाइजेशन, रेशो ऑफ नेट मैग्नेटिक मोमेंट टू द वॉल्यूम ऑफ मटेरियल इज कॉल्ड मैग्नेटाइजेशन। लक्षात असू द्या, मैग्नेटाइजेशन इज डिनोटेड बाय ए लेटर वेक्टर M, एंड इफ दैट गिवन मैग्नेटिक स्पेसिमन इट ऑक्युपाइज ए वॉल्यूम V, एंड द नेट मैग्नेटिक डायपोल मोमेंट इज M नेट ड्यू टू द मैग्नेटाइजिंग फील्ड, देन मैग्नेटाइजेशन वेक्टर M इज इक्वल टू M नेट अपॉन V। म्हणजेच मैग्नेटाइजेशन इज डिफाइंड एज रेशो ऑफ नेट मैग्नेटिक डायपोल मोमेंट टू दैट ऑफ व्हाट वॉल्यूम ऑफ ए मटेरियल इज कॉल्ड मैग्नेटाइजेशन। दिस मैग्नेटाइजेशन इट इज अ वेक्टर क्वांटिटी, मैग्नेटाइजेशन इज व्हाट, इट इज अ वेक्टर क्वांटिटी एंड इट्स SI यूनिट इज एम्पियर मीटर इनवर्स इन SI सिस्टम, एम्पियर मीटर इनवर्स इन SI सिस्टम। तर फार सिंपल डेफिनेशन, व्याख्या तुम्हाला एज इट इज पार्ट करायचं आहे। आणि आता याचा डायमेन्शन्सही विचारू शकतात, व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटायझेशन, तर डायमेन्शन्स काय असतील त्याचे, 0 इन मास, -1 इन लेंथ, 0 इन टाइम अँड 1 इन करंट। मीन्स व्हॉट इज द SI युनिट, इट इज एम्पियर पर मीटर, सो दॅट्स वाय इट्स डायमेन्शन्स आर -1 इन लेंथ अँड 1 इन करंट, -1 इन लेंथ अँड 1 इन करंट। नाव सी व्हॉट इज दॅट सेकंड क्वेश्चन, ऑप्टेन एन एक्सप्रेशन फॉर, काय काढायचंय, मी पहिले सांगितलं 3 मार्काचे प्रश्न म्हटलं की फिजिक्समध्ये एक्सप्रेशन असतात, ऑप्टेन एन एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, ऑप्टेन एन एक्सप्रेशन फॉर व्हॉट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अन इलेक्ट्रॉन रोटेटिंग अबाउट न्यूक्लियस इन एन ॲटम, रोटेटिंग अबाउट न्यूक्लियस इन एन ॲटम। म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉन हा जो न्यूक्लियसच्या अवतीभोवती रिव्हॉल्व होत असतो, दॅट रिव्हॉल्विंग मोशन ऑर सर्क्युलर मोशन ऑफ इलेक्ट्रॉन राऊंड द न्यूक्लियस इज इक्वॅलंट टू करंट कॅरिंग लूप, अँड एव्हरी करंट कॅरिंग लूप इट दे बिहेव लाईक व्हॉट अ मॅग्नेटिक डायपोल, हेन्स दे पोझेसेस अ मॅग्नेटिक मोमेंट। तर इथं तुम्हाला ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचा डेरिव्हेशन काढायचा आहे। तर त्यासाठी आपण पहिले एकदा इलेक्ट्रॉन, हाऊ दॅट इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस, सी हियर,
Here is an electron which is revolving round the nucleus. Let that electron having charge minus e, it is revolving in clockwise direction round the nucleus in a circular orbit of radius r. In a circular orbit of radius r, let the mass of electron is me, charge on electron is e, and it is revolving in a circular orbit of radius r around the positively charged nucleus in clockwise sense. Clockwise sense मध्ये तो electron revolve होता है, so that's why it will produces an electric current in anti-clockwise direction. As electron is revolving in clockwise direction, current is produced in what? Anti-clockwise direction. Current is produced in anti-clockwise direction. Here I had shown the orbital magnetic moment, which is acting vertically upward, and angular momentum L, which is acting what? Vertically downward. Means L and that of M orbital, they are perpendicular to the plane of rotation of a coil. Plane of rotation of a coil. Now, see here, if I say that an electron travels, what is the distance traveled by electron? See here, time taken by electron to complete one rotation, time taken by electron to complete one rotation, kiti hai time taken by electron to complete one rotation? If I say capital T is the time taken by electron to complete one rotation, then in one rotation, what is the distance traveled by electron? Distance traveled by electron is 2 pi r in a time interval t. Then what is the orbital speed? How to find the speed of electron? To find the speed of electron, v is equal to speed of electron, v is equal to kai sangtein, speed of electron v is equal to distance traveled divided by distance traveled divided by what? Time taken. In one complete rotation, electron covers a distance equal to circumference of circle, that is 2 pi r divided by time taken by electron to complete one rotation, it is capital T, that is periodic time. And as we know, aplyala mahit aahe kay mahit aahe ki magnitude of circulating current, current is nothing but rate of flow of charge, manje kay lihta yeil, I is equal to E divided by T, I equal to E divided by T. But from this equation, V equal to 2 pi r divided by T. What T is equal to? T is equal to 2 pi r divided by V. T equal to what? 2 pi r divided by V. Now, as we know that time period T, yeah, equation varun time period kaya aplyala, T equal to 2 pi r by V. Current I is equal to E by T. Now, put the value of time T in this equation. Yeah, T chi kimmat I च्या एक्सप्रेशन मध्ये ठेवली तर काय होईल, I which is equal to E, E तसाच घेतला आणि हा 1 by T याच्या जागेवर काय लिहिणार आपण, 1 upon T ची किंमत काय, 2 pi R divided by V. So finally we will get current I is equal to EV divided by 2 pi R. Current I equal to what? EV divided by 2 pi R. लक्षात असू द्या मित्रांनो की ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट which is associated with orbital current loop. How orbital magnetic moment is given? M orbital equal to I into A. We know the value of current, EV divided by 2 pi r, EV divided by 2 pi r, and this A is cross sectional area. So area of current loop, what is that area of current loop? Pi r square, because electron is revolving in a circular orbit of radius r. So the area of that current loop is pi r square. So finally we will get M orbit, that is orbital magnetic moment of an electron revolving around the nucleus, it is EVR divided by 2 pi, EVR divided by what? 2 pi. Ata tumhala mahit hai ki angular momentum, kay asto angular momentum cha formula? Aplyala Bohr's postulate madhe mahit hai, angular momentum is equal to M into V into R. Is a mass of electron me, so orbital angular momentum of an electron is mev into r. But orbital magnetic moment is known to us, evr divided by 2 pi, evr divided by what? 2 pi. So see here, m orbital is equal to, m orbital is equal to evr divided by 2. Let us multiply it by me, divide it by me.
So here M E V into R, that can be replaced. M E V into R, that is replaced by what? L. And E divided by 2 M E, E divided by 2 M E, and that M E V R, it is replaced by L. So the final expression for orbital magnetic moment is M orbital is equal to E into L upon 2 times M E. Ata hazar equation upon bagitla nit. What this equation shows that the orbital magnetic moment is directly proportional to angular momentum. M orbit is directly proportional to L. M orbit is directly proportional to what? L. But as electron is having negative charge, electron la kasa hai, negative charge hai. So M orbit is equal to minus E into L divided by 2 ME. It means what? Yacha artha kay hoto ki orbital magnetic moment and that of angular momentum, these two vectors, they are oppositely directed. That is, if M orbital is acting vertically upward, then L must act vertically downward. So orbital magnetic moment and that of angular moment, they are opposite in direction. Orbital magnetic moment and that of what? Angular momentum, they are opposite in direction and they are perpendicular to the plane of an orbit. म्हणजे जर हा इलेक्ट्रॉनचा ऑर्बिट दाखवला तर एम ऑर्बिट वर असेल आणि अँग्युलर मोमेंटम कुठं दाखवायचं आपल्याला? खाली दाखवावं लागेल. सो बाय युझिंग नोटेशन, आता इन वेक्टर फॉर्म वी कॅन एक्सप्रेस द रिलेशनशिप बिटवीन ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट अँड दॅट ऑफ व्हॉट? अँग्युलर मोमेंटम इज एम ऑर्बिटल इन वेक्टोरियल फॉर्म इज इक्वल टू हियर दिस निगेटिव्ह साईन. हियर वी आर हॅव व्हॉट? अ निगेटिव्ह साईन. Minus of E divided by 2ME into orbital angular momentum L. तर हे तीन मार्कासाठी सहज तुम्हाला सोडवता येण्यासारखा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? डिफाईन. काय डिफाईन करायचं? इथं तुम्हाला डिफाईन गायरो मॅग्नेटिक रेशो. या टॉपिकमध्ये नेहमी नेहमी विचारला जाणारा प्रश्न. डिफाईन गायरो मॅग्नेटिक रेशो अँड फाइंड द रिलेशन फॉर बोर मॅग्नेट्रॉन. फाइंड द रिलेशन फॉर व्हॉट? बोर मॅग्नेट्रॉन. लक्षात असू द्या मित्रांनो, द रेशो ऑफ, नेहमी नेहमी सांगायचं, द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट और ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, द रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट और मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विथ अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड गायरो मॅग्नेटिक रेशो. काय सांगितलं मी? गायरो मॅग्नेटिक रेशो इज रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ अन इलेक्ट्रॉन इज कॉल्ड गायरो मॅग्नेटिक रेशो. तर हा इथं बघा, रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट और मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू दॅट ऑफ व्हॉट? टू दॅट ऑफ अँग्युलर मोमेंटम इज कॉल्ड गायरो मॅग्नेटिक रेशो अँड इट्स व्हॅल्यू इज ऑलवेज इक्वल टू ई डिवायडेड बाय 2 एम ई. त्याची किंमत किती असते? ई डिवायडेड बाय 2 एम ई, वेअर ई इज चार्ज ऑन इलेक्ट्रॉन अँड एम ई रिप्रेझेंट मास ऑफ अन इलेक्ट्रॉन. एम ई रिप्रेझेंट व्हॉट? मास ऑफ अन इलेक्ट्रॉन. आता आपल्याला रिलेशन काढायचं. कशाचं रिलेशन काढायचं? बोर मॅग्नेट्रॉनचं रिलेशन काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला माहित आहे की अकॉर्डिंग टू बोर्स पॉस्टुलेट और बोर्स थेरी, इलेक्ट्रॉन इन एन ऍटम कॅन रिव्हॉल्व ओनली इन सिलेक्टेड स्टेशनरी ऑर्बिट इन विच अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन 2 पाय, वेअर एच इज प्लँक्स कॉन्स्टंट. बोर्सचा सेकंड पॉस्टुलेट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. Angular momentum MVR is equal to N into H upon 2 pi. That is, electron can revolve round the nucleus without radiating the energy only in those selected orbit in which angular momentum of electron is what? Integral multiple of H upon 2 pi. Angular momentum is equal to what? Integral multiple of H upon 2 pi. Tar Bohr's second postulate pramane, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन एल इज इक्वल टू एम ई व्ही आर इक्वल टू एन एच अपॉन 2 पाय. हियर एल रिप्रेझेंट प्रिन्सिपल क्वांटम नंबर, एच इज प्लँक्स कॉन्स्टंट. एच इज व्हॉट? प्लँक्स कॉन्स्टंट. आता मला माहित आहे की ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज गिव्हन बाय विच फॉर्म्युला? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम इज गिव्हन बाय एम ऑर्बिटल इक्वल टू ई इंटू एल अपॉन 2 एम ई. E into L, current M orbital is equal to EVR divided by 2. EVR divided by 2. Yala zar mass of electron ni multiply ani divide kela. Mass of electron ni kaya? Multiply ani divide kela. Zar kaya will? Ikda baga. M orbital is equal to, kaya asthe? M orbital is equal to
EVR divided by 2. So let us multiply it by mass of electron, divide it by mass of electron, and this MEVR, that is nothing but L. So E into L upon 2ME. The orbital magnetic moment EL divided by 2ME, EL divided by 2ME. तर माझ्याकडे आता दोन इक्वेशन आहे आणि त्या दोन इक्वेशनचा काय घ्यावं लागेल मला रेशो, बिकॉज गायरो मॅग्नेटिक रेशो इज, ऑर हिअर एम ऑर्बिटल इज इक्वल टू ई इंटू एल अपॉन टू पाय, इथं एल ची किंमत मी ही ठेवणार, तर काय मिळेल मला, एम ऑर्बिटल इज इक्वल टू ई अपॉन टू एम ई इंटू, आता एलच्या जागेवर काय लिहायचं, एन एच डिवायडेड बाय टू पाय, म्हणजेच काय होईल बघा, एम झिरो इज इक्वल टू, एम झिरो इज इक्वल टू काय होईल, ई डिवायडेड बाय टू एम ई, ई डिवायडेड बाय टू एम ई इंटू, आता एलच्या जागेवर काय लिहिणार आपण, एन एच डिवायडेड बाय टू पाय, एन एच डिवायडेड बाय काय, टू पाय, आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळतं आपल्याला उत्तर, एम ऑर्बिटल इज इक्वल टू एन इंटू ई एच डिवायडेड बाय फोर पाय एम ई. आता हे झालं ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ अन इलेक्ट्रॉन इन एन्थ ऑर्बिट. जर मी एन इक्वल टू वन घेतलं, मीन्स ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ अन इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट ऑर्बिट, ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ अन इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट ऑर्बिट, इट बिकम्स इक्वल टू काय होईल मग, एम ऑर्बिटल इक्वल टू ई एच डिवायडेड बाय फोर पाय एम ई, कारण इथं एन इज इक्वल टू वन ठेवलं तर एम ऑर्बिटल इज इक्वल टू ई एच अपॉन फोर पाय एम ई. आणि ही जी क्वांटिटी आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट हॅव्हिंग प्रिन्सिपल क्वांटम नंबर वन, दॅट इज नोन एज दिस टर्म ऑर दिस क्वांटिटी इज नोन एज बोर मॅग्नेटॉन, इट इज नोन एज व्हॉट, बोर मॅग्नेटॉन. आणि याची किंमत जर आपण काढली, व्हॅल्यू ऑफ बोर मॅग्नेटॉन इज 9.274 इंटू 10 टू द पॉवर मायनस 24 एम्पियर मीटर स्क्वेअर, एम्पियर मीटर स्क्वेअर. सो द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ अन ॲटम इज स्टेटेड इन टर्म्स ऑफ बोर मॅग्नेटॉन, म्हणजे ॲटमचा जर मॅग्नेटिक मुवमेंट एक्सप्रेस करायचं असेल, द मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ अन ॲटम इट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ बोर मॅग्नेट्रॉन, त्याला बी एम असंही म्हणतात. तर हा झाला, थोडक्यात तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं लिहायची होती, 3 मार्कासाठी सहज सोपा लिहिता येण्यासारखा प्रश्न होता. चौथा प्रश्न एक एक्झाम्पल आहे बघा, आता चौथ्या प्रश्नामध्ये काय दिले, सी केअरफुली वी विल, वेल ए प्लेट ऑफ मॅग्नेटिक मटेरियल, एक प्लेट आहे मॅग्नेटिक मटेरियलने तयार केलेली आणि त्या प्लेटची साईज म्हणजेच लेंथ ब्रेड्थ अँड हाईट दिलेलं आहे, 10 सेंटीमीटर इंटू 0.5 सेंटीमीटर इंटू 0.2 सेंटीमीटर, म्हणजेच लेंथ किती 10 सेंटीमीटर म्हणजेच 10^-1 मीटर, ब्रेड्थ किती 0.5 म्हणजेच 5 इंटू 10^-3, हाईट किती त्याची 0.2 म्हणजेच 2 इंटू 10^-3 मीटर. हे झालं त्या प्लेटची लेंथ ब्रेड्थ आणि हाईट, लेंथ ब्रेड्थ अँड थिकनेस रिस्पेक्टिव्ह. नाव दिस प्लेट इज लोकेटेड इन मॅग्नेटायझिंग फील्ड ऑफ व्हॅल्यू 0.5 इंटू 10 टू द पॉवर 4 एम्पियर मीटर इनवर्स. मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजेच काय दिलेलं आहे, एच दॅट इज 0.5 इंटू 10^4 दॅट इज 5 इंटू 10 टू द पॉवर 3 एम्पियर पर मीटर. देन द मॅग्नेटिक मुवमेंट, आता मॅग्नेटिक मुवमेंट दिलेलं आहे 5 एम्पियर मीटर स्क्वेअर, एम नेट, नेट मॅग्नेटिक मुवमेंट इट इज 5 एम्पियर मीटर स्क्वेअर. देन फाइंड आउट द मॅग्नेटिक इंडक्शन इन द प्लेट, काय करायचं मला, मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड आउट, वी वॉन्ट टू फाइंड आउट मॅग्नेटिक इंडक्शन इन द प्लेट. आणि आपल्याला माहिती आहे म्यू झिरो इक्वल टू 4π × 10⁻⁷ टेस्ला मीटर पर एम्पियर, टेस्ला मीटर पर एम्पियर. तर इथं फॉर्म्युला कुठला यूज करायचं आहे, मॅग्नेटायझेशन एम इज इक्वल टू एम नेट अपॉन व्हॉल्यूम, अँड दुसरं काय करायचं आपल्याला, मॅग्नेटिक इंडक्शन बी इक्वल टू परमिएबिलिटी म्यू झिरो इन फ्री स्पेस इन ब्रॅकेट मॅग्नेटायझेशन प्लस मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटायझेशन प्लस इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर या दोन फॉर्म्युलेचा वापर करून आपण काय काढता येईल आपल्याला, मॅग्नेटिक इंडक्शन इन द प्लेट म्हणजेच आपल्याला बी ची किंमत काढणं सहज शक्य होईल. तर चला बघूया कसं व्हॅल्यू पुटअप करायचं आहे. सो एज एम नेट इज इक्वल टू काय दिलेलं आहे, एम मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑर मॅग्नेटायझेशन, सॉरी मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू नेट मॅग्नेटिक मुवमेंट अपॉन व्हॉल्यूम, मॅग्नेटिक मुवमेंट 5 आहे, व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट,
इट्स अ 10^-1 इंटू 5×10^-3 इंटू 2×10^-3 त्या लेंथ ब्रेड्थ आणि थिकनेस या सगळ्याला मीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर फायनल आन्सर म्हणजे मॅग्नेटायझेशनची किंमत मिळते आपल्याला 5×10^6 एम्पियर पर मीटर. एम्पियर पर मीटर. नाऊ वी विल यूज दॅट सेकंड फॉर्म्युला बिकॉज वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ बी. मला काय करायचं आहे, बीची किंमत काढायची आहे. तर बी इक्वल टू आता या μ0च्या जागेवर काय लिहिणार आपण 4π×10^-7. 4π जागेवर 3.142×10^-7 ब्रॅकेटमध्ये काय एम प्लस एच. एम ची किंमत किती 5×10^6 आणि एच ची किंमत किती एम नेट आपण काढलं इथं 5×10^6 आणि एच दिलेलं आहे आपल्याला 5×10^3. सो इफ यू कॅल्क्युलेट इट देन यू विल गेट. So if I just multiply and add the terms in the bracket, at last I will get the value of B equal to 6.29 tesla. बघून घ्या व्यवस्थित, 4×3.14 म्हणजे 12.568 × 10^-7 and this 5×10^6 plus 5×10^3. I will take 5×10^3 as a common. तर ब्रॅकेट मध्ये काय राहील 10^3 + 1. So this becomes 10^3 + 1 means 1000 + 1. So this becomes 1001 and finally it is 6.29 tesla. तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये फायनल आन्सर आपल्याला जे 3 मार्कासाठी यायचं आहे ते आहे मॅग्नेटिक इंडक्शन इन द प्लेट इज 6.29 tesla. 6.29 tesla मॅग्नेटिक इंडक्शन इन द प्लेट इज व्हॉट 6.29 tesla. नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन इज ए मॅग्नेट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट. एक मॅग्नेट दिलेलं आहे त्या मॅग्नेटचा मॅग्नेटिक मोमेंट किती आहे 3 ampere meter square. मीन्स एम नेट इज 3 ampere meter square अँड इट वेज 75 gram. त्याचा मास किती आहे 75 gram. 75 gram म्हणजेच किलोग्रॅम मध्ये काय 75×10^-3 kg. नाऊ द डेन्सिटी ऑफ मटेरियल. त्या मॅग्नेटिक मटेरियलची डेन्सिटी किती दिलेली आहे. डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक मटेरियल इज 7500 kg/cubic meter. म्हणजेच डेन्सिटी डी इक्वल टू 7500 kg/cubic meter. देन व्हॉट इज द मॅग्नेटायझेशन. आता आपल्याला माहित आहे मॅग्नेटायझेशनची किंमत मला काढायची आहे. फॉर्म्युला कुठला असेल, फॉर्म्युला असेल एम मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू एम नेट अपॉन व्हॉल्यूम. बट बिफोर दॅट डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इक्वल टू काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. तर आता या दोन फॉर्म्युल्याचा वापर करून पहिले डेन्सिटीवरून आपण काय काढू, व्हॉल्यूम काढू आणि मग मॅग्नेटायझेशन काढता येईल. तर टू फाइंड आउट द डेन्सिटी, टू फाइंड आउट द डेन्सिटी सी हियर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑर मॅग्नेटायझेशन एम विच इज इक्वल टू एम नेट डिवाइडेड बाय व्हॉट. एम नेट डिवाइडेड बाय एम इज इक्वल टू एम नेट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम व्ही. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू वॉट, मास अपॉन डेन्सिटी. सो दिस इज इक्वल टू एम नेट. व्हॉल्यूम इज नथिंग बट वॉट, व्हॉल्यूम इज इक्वल टू मास, मास अपॉन डेन्सिटी. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. तो डेन्सिटी न्यूमरेटरमध्ये जाईल, डेन्सिटी विल गो इन वॉट, न्यूमरेटर. सो फायनली एम नेट इज इक्वल टू और मॅग्नेटायझेशन एम इज इक्वल टू एम नेट इन टू एम नेट अपॉन व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमच्या जागेवर काय लिहिणार आपण, इन प्लेस ऑफ व्हॉल्यूम वी विल राईट मास अपॉन डेन्सिटी. सो दॅट डेन्सिटी कम्स इन न्युमरेटर. आता डेन्सिटीची किंमत माहिती आहे, मास एम नेट माहिती आहे आपल्याला 3 ampere per meter. डेन्सिटी इज नोन टू अस 7500 kg/cubic meter अँड द मास ऑफ दॅट गिवन ऑब्जेक्ट इज 75×10^-3. सो फायनली इफ आय जस्ट कम्प्लीट इट देन द व्हॅल्यू ऑफ एम मॅग्नेटायझेशन इज फाउंड टू बी 3×10^5. तर बोर्डामध्ये तुम्हाला जे फायनल आन्सर लिहायचं आहे तो फायनल आन्सर काय लिहावं लागेल तुम्हाला, द मॅग्नेटायझेशन इज 3×10^5 ampere meter. 3×10^5 ampere meter per meter. Now the next, that is question number 6 is, what is that question number 6? See here, question number 6 is again an example. What is that example is, find the relative permeability. If permeability of metal is 0.1256, find the relative permeability
इफ द परमेबिलिटी ऑफ मेटल इज 0.1256 टेस्ला मीटर पर एम्पियर. नाउ द परमेबिलिटी म्यू इज गिवन 0.1256 टेस्ला मीटर पर एम्पियर. आणि मला कळायचं काय, आय वॉन्ट टू फाइंड आउट रिलेटिव परमेबिलिटी म्यू आर. सो म्यू आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. Now we know that relative permeability is nothing but permeability of given medium with respect to that of permeability of free space in air. So mu r is equal to, so by using this formula we can find mu r. By using this formula, mu r is equal to 0.1256 upon, what is permeability of free space, 4 pi into 10 to the power minus 7. And if you just calculate it, it is equal to 0.1256 upon 4 into 3.142 into 10 to the power minus 7. So if you calculate it, then it comes to be 10 to the power 5. It comes to be what? 10 to the power 5. So the relative permeability, final answer is what? The relative permeability is 10 raised to power 5. Relative permeability is what? 10 raised to power 5. Dhanyawad.